ये ये आदिराज अगदी येळेवर आलास बघतो. अरे तुझ्या लग्नाच्या पत्रिकेचं डिझाईनच करायचं काम चाललं होत. सावरे चल दाखव ना, विचार आवडते का नाही. दादा हे बघ. अरे आवडत का नाही डिझाईन. वय चांगली. बर लग्नाची तारीख तीच पक्की करायची ना. तुम्हीच ठरवा की तात्या, तुम्ही जे कराल ते मान्य आहे मला. मी फक्त भावल्यावर उभा राहणार. अरे वा मंडळी, ओ मंडळी, अरे बाहेर या ओ मंडळी, अरे लवकर बाहेर या. अहो काय झालं, काय आग लागली काय कुठे. अरे आग बिग नाही, आता आग पेटवा आणि त्याच्यावर कुरड्या करायला घ्या कुरड्या. म्हणजे अरे नवर देवानं लग्नाची तारीख पक्की केली. ऐक माझा राजा ग तो माझा राजा. अरे मी तुझीच वाट बघाली मगापासून. मी काय म्हणते आपण सगळे मिळून गावदेवीला अक्षता ठेवून येऊया काय. चांगलं आहे की हे. अरे मग चांगल्या कामाला उशीर काय झाला. चला लगोलग लगेच जाऊच की आता. होय भाई चालतय की हा. मी आवरून येते. हे सावरे ऐक की, ती पाहुणी गेली तृष्णाकडं, तिला बोलावून घेऊन ये जा. नाहीतर असं कर तुम्ही दोघी तिथूनच या हा गावदेवीच्या देवळात. वय लवकर ये. वय वय गप्पा मारत बसू नको. ओ नवरदेव तुम्ही काय निवांत बसून राहिले, चला आवर की पटापटा. वय तात्या तुम्ही व्हा पुढं, मी बाईकवर नाही येतो. बर चालतंय. ओ मंडळी ऐका जरा काय म्हणतोय. पहिलं अवतान एकाच माणसाला मिळणार. सरपंच भाई माझं डोळं पुसायला रुमाल आणलं असेल तर तोंड काळं करा. तुमचा रावसाहेब थकलाय प्रयत्न करून, कोणीही त्याला दारात उभं करत नाहीये. जखमीवर मीठ चोळायला आलात. नाही तुम्हाला मी इथून बाहेर काढीन हे सांगायला आलोय. कुठलाच मोठा वकील तुमची केस घेत नाहीये, पण मी मागे नाही हटणार. काहीही करून एक मोठा वकील मिळवेन आणि तुमच्यासाठी उपकार म्हणून नाही कर्तव्य म्हणून करा. इथून बाहेर पडले ना सगळ्यात जास्त फायदा तुमचाच होणार आहे. ऑफकोर्स म्हणून तर करतोय मी. आणि वकील मिळत नाही म्हणजे काय हो. सांगा की वाटेल तेवढा पैसा देऊ. तुम्ही आणि रावसाहेब मिळून वकिला संघ पैशासाठी घासाघीस करताय. नाही नाही फीसचा इश्यू नाही आहे सरपंच भाई. प्रत्येक वकिलाला भीती वाटते की जर त्याने तुमची केस घेतली असं होणार नाही, पण झालं की तुम्ही केस हरलात तर त्यांना ह्याची भीती वाटते की तुम्ही त्यांना जिवंत सोडणार नाही आणि अशी सगळी कारणं देऊन टाळाटाळ करतायत बस. आणि तुम्ही काय करताय, आमच्या बाजूनी आश्वासन देता येत नाही का. अहो आमचं वकील पत्र घेणं म्हणजे नित्याच मृत्यूपत्र निघणं आहे ना. तेव्हा वकिलांना सांगा वाटेल तेवढा पैसा देऊ आपण. ओ फेका पैसा कर. एकदा का म्या बाहेर पडले ना माझ मेन काम असणार आहे त्या नित्याला संपवणं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला बाहेर काढीन म्हणजे काढीन. पुढल्या येळेला येणार ना तर वकिला संघ यायच बर का. येस काळजी घ्या मी येतो.